JN1 या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमध्ये जे आहे ते काळजी करण्याचं कारण आहे, कारण की लहान मुलांना जास्त इन्फेक्शन होऊ शकतं अशी भीती पालकांमध्ये आहे. माझ्यासोबत मध्य भारतातले प्रसिद्ध पेडियाट्रिशियन डॉक्टर अविनाश गावंडे सर आहेत. सर, किती काळजी करण्यासारखी विषय हा JN1? कोविडचा विचार आधी करू आपण JN1 आधी, कारण कोविड हा आजार 2019 पूर्ण जगात आलेला आहे आणि आपल्या भारतात 2020 आहे. आणि कोविडनं दिवसेंदिवस आपलं स्ट्रक्चर आपलं रूप बदलत गेलेलं आहे. त्याच्यामुळे पहिला कोविडची वेव वेगळी होती, दुसऱ्या वेळमध्ये म्हणजे तरुण लोक जास्त गेले, तिसरी वेव वेगळी होती आणि नंतर कोविड हा बऱ्यापैकी बऱ्या प्रमाणात कमी झालेला आहे. पण आता जर JN1 विचार केला तर हे कुठलाही व्हायरल आजार जनरली एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस म्हणजे लहान मुलं किंवा म्हातारी माणसं यांनाच होतो. आणि तसंच JN1 आहे, JN1 सध्या अफेक्ट करत आहे की लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना. पण त्याच्यासोबतच आणखी ज्या म्हाताऱ्या माणसांना जास्त व्याधी आहे, जसं किडनी आजार आहे, हार्ट आहे, BP आहे, डायबिटीज आहे, अशा लोकांना याचा इफेक्ट जास्त आहे. का गराज नेटवर्क ग्रेट क्लेम कवर ग्रेट प्राइस वेट वाह प्राइस बी ग्रेट टाटा AIG कार इन्शुरन्स ट्रस्टेड नाम फॅन्टॅस्टिक नाम. पण JN1 बाबतीत स्पेसिफिक जर विचार बोलायचं झाल्यास JN1 आपल्या भारतात सुरुवातीला केरळ, गोवा आणि महाराष्ट्र सिंधुदुर्ग या ठिकाणी केसेस सापडलेल्या आहे. महाराष्ट्रात एकच केस सापडलेली आहे. JN1 आणखी जर विचार केला, हा जर नवीन स्ट्रेन आहे, याचं ट्रान्समिशन खूप जास्त आहे. म्हणजे एका तर त्यांना काय कसला त्रास आहे सध्या, आणि नागपुरातल्या मुलांसाठी जे तुम्ही रोज OPD चेक करता, मेडिकलमध्ये येतात, त्यांना काय चिंता करण्याची गरज आहे की हे आहे? हां, सध्या जर प्रमाणात व्हायरल पेशंट वाढलेले आहे, सर्दी खोकला ताप येणं आणि हे जवळपास फ्ल्यू लाईक इलनेस आहे, म्हणजे कोणाला आपण इन्फ्लुएन्झा म्हणू शकतो. आणि त्याच्यात काही पेशंट कोविड पॉझिटिव्ह पण येऊ शकतात, काही पेशंट JN1 पण. सध्या तरी नागपुरात JN1 आलेलं नाही, कोविड केसेस काही आहे. पण JN1 बाबतीत जर विचार केला, याचं ट्रान्समिशन फास्ट असल्यामुळे लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना किंवा ज्यांना व्याधी आहे, BP डायबिटीज आहे, अशा लोकांना गर्दीच्या ठिकाणी जास्त नेऊ नये. न्यायचंच काम पडलं तर बाकी लोकांपासून जवळपास 3 मीटरचं अंतर राहिलं पाहिजे. मास्क वापरणं सर्वात महत्त्वाचं आहे. आपण तर लहान मुलांना शिकवतोच की स्वतः खोकलत असताना स्वतःच्या चेहऱ्यावर मास्क असेल, तसं दुसरा कोणी खोकलत असेल तर आपण त्यापासून दूर राहणं आवश्यक आहे. जे आता सध्या सीझनल फ्ल्यू व्हॅक्सिनेशन आहे, सध्या बऱ्याचशा सरकारी इस्पितळात मिळतात, ते व्हॅक्सिनेशन घेणं आवश्यक आहे. सोबत न्यूट्रिशन, झोप, म्हणजे ज्याच्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहील, आणि हे जर केलं तर हा JN1 काही खूप घातक नाही आहे. सध्या तरी त्याचे घातक दुष्परिणाम लक्षात आलेले नाही आहे. सर, किती टक्के सर्दी खोकला व्हायरलचे पेशंट वाढले आता? सध्या ओव्हरऑल 60-70% सर्दी खोकला व्हायरलचे केसेस आहे. काळजी करण्याचं सारखं कारण आहे का JN1 पार्श्वभूमीवर की होऊ शकते बरे? नाही, JN1 पार्श्वभूमीवर काळजी करण्यासारखं कारण नाही. पण तरी कुठला आजार कधी काय दुष्परिणाम घेईल, मागचं आपण उदाहरण वाईट असल्यामुळे सध्या तरी काळजी करण्यासारखं बिलकुलच नाही. पण आपण सतर्क राहणं आवश्यक आहे, म्हणजे डिस्टन्स ठेवणं, मास्क वापरणं, गर्दीच्या ठिकाणी कमी जाणं, व्हॅक्सिनेशन घेणं, डाएट, न्यूट्रिशन आणि स्लीप या गोष्टीकडे लक्ष ठेवणं आवश्यक. शेवटचा प्रश्न, आत्ता जे पेशंट्स तुमच्याकडे येतात, तुम्ही म्हणता की 60% वगैरे वाढले, कशाचे पेशंट आहे, याच्यावर उपचार पद्धती तुम्ही कशा? हां, सध्या हे फ्ल्यू लाईक इलनेसच आहे, त्याच्यामुळे कुठला पेशंट आला त्याला बाकीचे सिमटम्स नसल्यामुळे जनरली आम्ही सिमटोमॅटिकच ट्रीटमेंट देतो. फीवर असेल तर फीवरचं औषध, सगळ्या सरकारी दवाखान्यात पण पॅरासिटामॉल औषध मिळते, ते पॅरासिटामॉल औषध, आणि पोराला आराम देणं, हॉट फूड जास्त घेणे, स्टीम इनहेलेशन, वाप घेणं, ह्याच गोष्टी सांगतो आम्ही. सध्या कोणाला जास्त औषध देण्याची गरज नाही पडत. कॅमेरामॅन सचिन सॅम सर, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.